सांगोला तालुक्यातील कडलास इथं केशव ज्ञानू गायकवाड यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त 22 मुलींना एफडी प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रम नुकताच पार पडला. आपल्या देशात आजही मुलींबाबत खूप जुने विचार बाळगले जातात. मुलगी ही परक्याचं धन मानून त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं. अनेक वेळा मुलींच्या लग्नासाठी खर्च येतो म्हणून त्यांना लग्नाच्या आधीच मारलं जातं. यामध्ये सुशिक्षित लोकांचा देखील मोठा सहभाग आहे. त्यामुळं मुलीला शिकवणं, त्यांना सबल करणं ही काळाची गरज बनली आहे. मुली शिकल्या तर देशाची प्रगती होण्यास मदत होईल असं मत मुंबई महानगरपालिका सरचिटणीस मनसे गटनेते संदीप देशपांडे यांनी व्यक्त केलं. कैलासवासी केशव ज्ञानू गायकवाड यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त 22 मुलींना एफडी प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. पुण्यतिथीनिमित्त गेल्या 3 वर्षांपासून गायकवाड कुटुंबीय समाजातील विविध स्तरातील मुलींच्या नावे प्रत्येकी 10,000 रुपये मदत ठेव म्हणून टाकत आहे. प्रथम पुण्यस्मरण वेळी 21 मुली, द्वितीय पुण्यस्मरण वेळी 22 मुली आणि सध्या तृतीय पुण्यस्मरण वेळी 25 मुलींच्या नावे प्रत्येकी 10,000 रुपये ठेव ठेवण्यात आली आहे. समाजातील मुलींची घटत चाललेली संख्या पाहून मुलींच्या संख्येत आणि त्यांच्या शैक्षणिक विकासात भर पडावी या हेतूनं हे अभियान राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमाचं आयोजन शंकर केशव गायकवाड आणि सुनील केशव गायकवाड यांनी केलं होतं. हा माझा कार्यक्रम 3 वर्षाचा आहे. प्रथम पुण्यस्मरण, द्वितीय पुण्यस्मरण, हे 3 पुण्यस्मरण आहे. या प्रथम पुण्यस्मरणामध्ये मी 22 मुलींच्या नावी सर्वधर्मीय गरजू मुलींच्या नावी मुलगी वाचवा या अभियानाअंतर्गत 22 मुलींच्या नावे एफडी केली आहे. गेल्या वर्षीही 22 मुलींच्या नावे एफडी केलेली आहे. मुलगी वाचवा या अभियानाअंतर्गत सर्वधर्मीय सर्व राजकीय हेतून मी हे काम करत आहे. तिसऱ्या वर्षी मी 25 मुलींच्या नावे एफडी केलेली आहे. मुलगी वाचवा या अभियानाअंतर्गत मुलगी वाचली पाहिजे. मुलगी जर नाही वाचली तर आपल्या देशाला संकट येऊ शकतं. आपले युवक लग्नापासून वंचित राहू शकतात आणि त्याचं दुःख फार वाईट आहे. काय उपांत येतो ठेवला आणि सर्वधर्मीय जातीय सलोखा राखण्याचं काम मी माझ्या पद्धतीने करत आहे. त्यासाठी 2-3 वर्षामध्ये 69 मुलींच्या नावे मी एफडी प्रत्येकी 10,000 केलेली आहे.